त्रिदल सैनिक सेवा संघ व माहिती सेवाभावी संस्था यांच्या वतीने गरजवंतांना अन्नधान्य वाटप। जगात कोरोना या महामारीमुळे अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत असताना रोज कष्ट करून समाजातील अनेक जण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात, परंतु या परिस्थितीत ज्यांना उत्पन्न नसल्याने त्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण होत लागला आहे। सरकारी पातळीवर अशांना भविष्यात मदत होईल, परंतु सध्या ज्यांना धान्याची गरज असताना आज भांडगाव तालुका दौंड येथे त्रिदल सैनिक सेवा संघ व माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक पातळीवर अशा गरजवंतांची माहिती घेऊन त्यांना गहू, तांदूळ, साखर, तेल, मीठ, हळद, मसाला, चहा पावडर इत्यादींचे वाटप करण्यात आले। वाटप होताना गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या। संस्थेच्या मार्फत आज अखेरपर्यंत 27 गावांमध्ये अन्नधान्य वाटप केल्याबद्दलची माहिती पदाधिकारी यांनी दिली। यापुढे देखील गरजवंतांना मदत करण्यात येईल असे सांगितले। यावेळी संस्थेचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी राहुल कुमार अवचट, दौंड, पुणे। माजी सैनिक सरस्वतोय माहिती सेवा संस्था युवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक सेवा संघ व माहिती सेवा संस्था महाराष्ट्र राज्य आम्ही दौंड तालुक्यातील 27 गावांमध्ये गोरगरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप केलेले आहे। सदर गावामध्ये कसल्याही प्रकारचे फोटो वगैरे प्रसिद्धी दिलेली नाही, जनसेवा समजून आम्ही हे वाटप केलेले आहे। यापुढे देखील गरजवंतांना आमच्या संस्थेमार्फत अन्नधान्य पुरवले जाईल।